काहीतरी वेगळं करायचं असेल तर अपार मेहनत केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशीच अपार मेहनत करून जगभ्रमंती करण्याची तयारी क्षितिज विचारे नावाचा मराठमोळा तरुण करतोय. तब्बल 75 देशात एकटंच सायकलिंग करून जग नव्याने शोधण्याची एक संधी त्याला खुणवते आहे. मूळचा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हा अवलिया छंद आणि स्वप्न यांची सांगड घालून तब्बल 4 खंड 75 देश आणि 75,000 किलोमीटर सायकलचा प्रवास घाट करतोय. वयाच्या 7व्या वर्षापासून सायकलिंग करणाऱ्या क्षितिजने स्वतःला गिर्यारोहण आणि सायकलिंग या 600 छंदासाठी समर्पित केले आहे. या अगोदर मुंबई ते नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प असा 8,000 किलोमीटरचा सोलो सायकल प्रवास त्याने 26 जानेवारी 2018 रोजी केला होता, ज्यामध्ये भारतातील सागरी मार्गाने केरळ, कन्याकुमारी, चेन्नई, पश्चिम बंगाल, आसाम, गंगटोक, भूतान आणि नेपाळ असा प्रवास समाविष्ट आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत सायकल घेऊन जाणारा क्षितिज हा भारताचा पहिला सायकलिस्ट ठरला आहे.